नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीन दरात चढ उतार, कापूस दर दबावात, मका आवक घटली, लसणाचे भाव तेजीत आणि लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दर दबावात आलेत. महाराष्ट्रात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली, पण नाफेडची खरेदी केवळ नावापुरती सुरू असल्याचा आरोप शेतकरी करतायत. आता नाफेड गुजरात मध्येही कांदा खरेदी सुरू करणार आहे. मग नाफेडच्या कांदा खरेदीचा बाजाराला आधार मिळेल का? कांदा दर पुढील काळात सुधारतील का? पाहुयात बुलेटिनच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे $15.13 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीनचे वायदे $487 होते. देशातील सोयाबीन बाजार मागील आठवड्यापासून स्थिर आहेत. देशातील बाजारात सोयाबीनला सध्या 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनच्या दरातील वाढ कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 3 दिवसांच्या सुट्टीनंतर आज अनेक बाजार समित्या सुरू झाल्या, पण आज कापूस बाजारात संमिश्र चित्र होतं. कापसाची आवक आजही कमी होती, पण दरात सुधारणा दिसली नाही. कापसाला 7,800 ते 8,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापूस आवक पुढील काळातही मर्यादित राहिल्यास कापसाची सरासरी दर पातळी वाढू शकते असा अंदाज व्यापारी आणि कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात सध्या मक्याची आवक कमी दिसते, पण मका दर काहीसे नरमलेत. मक्याची आवक पुढील महिन्यापासून वाढेल. रब्बीतील मका एप्रिल पासून बाजारात येईल, त्यामुळे व्यापारी आणि उद्योग या नव्या मक्याची वाट पाहतायत. परिणामी सध्या मक्याला 2,070 ते 2,200 रुपयांपर्यंत दर मिळतोय. यंदा मक्याला चांगला उठावे, त्यामुळे मक्याचे दर ऐन आवकेच्या हंगामात हमी भावाच्या दरम्यान राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक कमी आहे, त्यामुळे लसणाला चांगला दर मिळतोय. पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे, त्यामुळे लसणाला प्रति क्विंटल 4,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही लसणाची आवक मर्यादित राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे लसणाचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशातील लाल कांदा उत्पादन वाढल्यामुळे दर पडलेत. फेब्रुवारी महिन्यापासून कांदा आवकेचा दबाव जास्त होता, त्यामुळे कांदा भाव अगदी 200 रुपयांपासून सुरू झाले. उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1,500 रुपये येतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा दर पडल्याचा सर्वाधिक फटका बसलाय, कारण कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा जवळपास 43%, मध्य प्रदेशचा वाटा 16%, तर गुजरात आणि कर्नाटक 9% उत्पादन घेतात. कांदा दर पडल्यानंतर नाफेडने महाराष्ट्रात खरेदी सुरू केली. महाराष्ट्रात नाफेडने आतापर्यंत 4,000 टन कांदा खरेदी केला. तसेच गुजरातमध्येही उद्यापासून कांदा खरेदीसाठी 3 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने त्याची विक्री लगेच करावी लागते. त्यासाठी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची इत्यादी ठिकाणी विकण्यासाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. पण नाफेडची खरेदी फक्त नावापुरतीच होत असल्याची टीका शेतकरी करतायत. लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं नाफेडने जास्त खरेदी केली नाही, त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदीऐवजी थेट अनुदानाची मागणी करतायत. लाल कांदा आवकेचा दबाव आणखीन 2-3 आठवडे राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे लाल कांदा दरावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. अॅग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.